मॅग्निझोर इंडियाच्या कांद्री माईन येथे भूसंकलन होत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 12 दरम्यान घडली आहे. चेतन लखुराऊ 30 वर्ष हेटीटोला मनसर खदान असे मृत कामगाराचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की मृतक मनसर माईन हा एका कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर मनसर येथील कांद्री खदानीत काम करीत असताना त्या ठिकाणी भूसंकलन झालं व दगड कोसळले. त्यात तो जखमी झाला व त्याला कामठी येथील आशा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तपासणाऱ्या डॉक्टरांनी चेतनला मृत घोषित केलं. सुरक्षा महासंचालनाकडून कांद्री खाणीच्या भूभर्गीय स्थितीची पाहणी केली असता भूभर्गातील खडक अत्यंत कच्चा असल्याने येथे दरड कोसळून अपघात घडतात, जे स्थानिक माईल प्रशासनाकडून दडपले जाते. अपघाताची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या खान सुरक्षा महासंचालनालयातील अधिकारीही जेवण करून निघून जातात. नेहमीप्रमाणे एखाद्या कामगाराचा अपघातात मृत्यू झाला तर मृत व्यक्तीला तातडीने कामठी येथील आशा रुग्णालयात नेले जाते, परंतु आशा हॉस्पिटल कामठीकडे डिक्लेअर लायसन्स नाही, त्यामुळे त्यांनी मृतदेह कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. मृताच्या कुटुंबियांनी कामठी रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडे शवविच्छेदन करण्याची विनंती केली आहे. आपल्या चुका लपवण्यासाठी माईल प्रशासन रामटेक येथे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शासकीय उपजिल्हा रुग्णालय असूनही मृताच्या कुटुंबियांना 30 किलोमीटर अंतरावर कामठी येथे पाठवून त्रास देत आहे. ही बाब निंदनीय आहे. वरील प्रकरणी गांभीर्याने दखल घेऊन मृताच्या कुटुंबियांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी व मॅग्निस ओर इंडिया लिमिटेडच्या वतीने वारसास नोकरी देण्याची कार्यवाही करण्यात यावी, तसेच या अपघाताची चौकशी दोषीवर कार्यवाही करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती करून निवेदन गज्जू यादव यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.